नमस्कार मी गौरी इंडिया आपतक न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे सोबतच कोरोनाचं संकट देखील आहे पण लोकांच्या मनात हा विश्वाससुद्धा आहे दुर्गादेवीने जसा राक्षसाचा वध केला होता तसंच कोरोना नावाचा राक्षस जर डोळ्यांनी दिसत नसला तरी संपूर्ण जगामध्ये त्याच्या त्याची भीती पसरलेली आहे पण त्याला आटोक्यात आणण्यासाठी कोरोना नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी आपल्या जगभराचे कोरोना योद्ध सज्ज झालेले आहेत तसेच आपल्या जळगाव शहराच्या महापौर भारतीताई सोनवणे ह्यासुद्धा कोरोना योद्धा म्हणून त्या काळात पुढं आल्या होत्या आपल्या शहराची ढाल म्हणून तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांनी या गोष्टीला ते कसे सामोरे गेलेत त्यांनी कोरोना त्यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन नागरिकांचं आत्मबळ कसं वाढवलं त्यांच्याकडनं भारतीताई आपलं स्वागत आहे इंडिया आपतक न्यूजमध्ये तर काय सांगाल तुम्ही घरंही सांभाळलं सोबतच तुम्ही राजकारणही सांभाळलं कसा वेळ मॅनेज केला तुम्ही या गोष्टीसाठी नमस्कार आधी नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना मोठी फॅमिली असल्यामुळं मला मी बाहेर जाऊ शकली आणि माझे मिस्टरसोबत असल्यामुळं तर मला काही प्रश्नच नाही आहे तिथे गेल्यावर सकाळचा जो टायमिंग होता माझावाला सकाळपासून तर सकाळी सात ते आठ मी योगा घेतला कोविड सेंटरमध्ये जाऊन प्रत्येकाच्या अर्धा अर्धा तास तीन टप्प्याने मी योगा घेतला दुसरं अशी गोष्ट की माझे जे पी ए लोकं होते त्यांनीसुद्धा कॉल केला पेशंट लोकांना मी स्वतः चार वाजता कॉल करायची त्यांना प्रत्यक्षात त्यांची समस्या जाणून घ्यायची आ, ते जा, जा ते ते की तुमचं जेवण व्यवस्थित आहे का डॉक्टर व्यवस्थित येता का नाही चेक करायला साफसफाई व्यवस्थित आहे का नाही ते ज्या त्यांच्या ज्या समस्या होत्या तर ते सोडायचे प्रयत्न करायचे त्यांनी सांगितलं की त्यांनी पेशंट जवळ जाऊन त्यांचा योगा घेतला त्यांच्याकडनं योगा करून घेतला ताई तुम्हाला इतकी हिंमत कशी आली त्या काळामध्ये संपूर्ण जग हा हादरून गेलेला होता कोरोना विषाणू म्हणजे नाव ऐकताच अंगावर शहारा उभा राहायचा पण त्या काळामध्ये तुम्ही कोविड सेंटरमध्ये जाऊन तुम्ही पेशंट समोर त्यांचा योगा घेतला त्यांच्याकडनं करून घेतला त्यांचं आत्मबळ वाढवलं तर तुमच्यामध्येही इतकी हिंमत कशी आली तुम्हाला ही भीती वाटली नाही का की मी त्या ठिकाणी जाईल तर मला सुद्धा कोरोनाची लागण होईल माझ्यासोबत माझी फॅमिली आहे तर कसं केलं तुम्ही हे तिथे डॉक्टर साफसफाईवाले नर्स ते स्वतः तिथे जाऊन त्यांची तपासणी करत होते साफसफाईवाले त्यांच्या रूममध्ये जाऊन साफसफाई करत होते डॉक्टर लोक त्यांचे चेक करत होते म्हणजे ते करू शकता तर आपण का नाही करायचं त्यांना पा पाहून आम्हालासुद्धा हिंमत आली त्याच्यानंतर योगासुद्धा घेतला मी तिथे जाऊन त्यांचं मनोबल वाढवलं योगाचे फायदेसुद्धा सांगितले मी त्यांना की तुमची योगा करताना प्राणायाम करताना तुमची शक इम्युनिटी वाढेल तुमचं माइंड फ्रेश राहील त्यांना त्याच्यासोबत मी एक गोष्टसुद्धा सांगितली की त्यांनी जुने गाणे ऐकावे तुमच्या मोबाईलमधून सुद्धा सांगितलं तर तुमचं जे करोनाची भीती आहे तर तुमच्या मनातून सुद्धा निघेल आणि तुमच्या मनाला शांतपण वाटेल ते कोरोना काळामध्ये तुम्ही स्वतः पेशंटजवळ जाऊन तिथं त्यांची काळजी घेतली तुम्ही त्यांना योगाही करू मी त्यांना योगाही शिकवला त्यांचं मनोबळ वाढवलं खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यानंतर तुम्ही तिथं जाऊन जेवण सुद्धा केलेलं आहे कोरोना पेशंट सोबत तुम्ही त्या नागरिकांसोबत जेवण केलेलं आहे की जेवणाच्या दर्जाबद्दल काहीतरी न्यूज आली होती तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्यांना पेशंट लोकांना रोज कॉल करत असताना त्यांच्या ज्या समस्या आता बा ते, जेवण व्यवस्थित नाही आहे तर त्याच्यामुळं जेवण जेवणचा दर्जा खराब असल्यामुळं आम्ही स्वतः तिथे माझे मिस्टर मी काही बाकीचे पीचे नगरसेवक पण होते आम्ही स्वतः तिथे जेवण घेतलं त्याच्यानंतर जेवणाचा दर्जा सुद्धा सुधारला भारतीताई सोनवणे ह्या जळगावच्या ढाल म्हणून उभा राहिला त्या काळामध्ये पण आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो पण या ठिकाणी एका यशस्वी स्त्री मागे एका पुरुषाचा हात आहे तर काय सांगाल ताई तुम्ही की तुमच्या मागे कोणाचा हात आहे आणि तुम्हाला इतकी प्रेरणा कशापासून मिळते ताई तुम्ही खरंच छान प्रश्न विचारलेला आहे hmm. की जेही मी महापौर झाली आणि करोनाचं संकट आलं oh. हो करोनाचं इतकं मोठं संकट आलं त्याच्या मागे म्हणजे मी एक ठिक काही लढू शकले नसती पण माझ्या मागे माझे, माझे मिस्टरांचे हात म्हणजे सोबत साथ होती oh. मिस्टर सोबत असताना त्यांनी म्हणजे मी आणि ते दोघ असताना सर्व गोष्टी हँडल केल्या काही प्रॉब्लेम असला तर ते सॉल्व करून घ्यायचे माझ्यासोबत नेहमी राहायचे त्यांची साथ मला सोबतच म्हणजे त्यांची साथ नेहमीच संपूर्ण देश लॉक होतं त्यावेळेस तुम्ही कोरोना योद्धा म्हणून सगळ्यांची काळजी घेतली पण पर आताची परिस्थिती अशी झाली की सगळं आटोक्यात आलेलं आहे व्यवस्थित आणि आता अनलॉक झालेलं आहे सगळं व्यवस्थित सुरळीत सुरू झालेलं आहे तर तुम्ही काय सांगाल की कोविड सेंटरमध्ये काय बदल झाले आणि तेव्हा तुम्हाला काय नियोजन करावं लागलं त्या गोष्टीबद्दल सुरुवातीला म्हणजे खूप पेशंट होते आमचे जे मनपा कोविड सेंटर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी एक एक टप्पा वाढला आमचावाला म्हणजे सी सी वन सी सी टू सी सी थ्री सी सी फोर असे पाच ते सहा ते सात आमचे सेंटर भरून गेले होते तेव्हा फुल झालेले होते पेशंटने आत्ता बघितलं तर पूर्ण एक 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 खाली होत 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 फक्त सी सी वनमध्ये सत्तर पेशंट आहे फक्त बस इतकं आटोक्यात आलेले आणि म्हणजे डॉक्टर नर्सेस वॉर्डबॉय सा सफाई कर्मचारी आयुक्त साहेब आमचेवाले यांनी सर्वांनी जे मेहनत केली तर त्याच्या याच्यानं आज कमीत कमी, -कमी पेशंट आहे आणि आटोक्यात आलेलं आहे आज खूप म्हणजे आधीपेक्षा बरं वाटतं आहे दिलासा येतो एक की आज सत्तरच पेशंट आहे खरंच खूप दिलासादायक बातमी आहे हजारोंची संख्या आज फक्त सत्तरवर येऊन थांबलेली आहे आणि लवकरच ही संख्यासुद्धा शून्यवर येऊन थांबेल अशी आपण आशा करतो खरंच खूप दिलासादायक बातमी आहे हजारोंची संख्या आज सत्तरवर येऊन थांबलेली आहे खरंच या कर्तृत्वाला सलाम आहे आणि ही सत्तरची ही सत्तरची संख्या लवकरात लवकर शून्यवर येईल असा आपण सगळेजण प्रयत्न करू नागरिकांनाही तेच आव्हान देऊ आपण आणि ताई एक ढाल म्हणून जळगाव शहराची ढाल म्हणून उभ्या राहिल्या आणि त्यांच्यासोबतच त्यांचे मिस्टर कैलास आप्पा सोनवणे हे यांच्यासोबतीने ते सगळे हे कार्य पार पाडू शकले आहेत खरंच ताई तुम्हाला सॅल्यूट आहे या गोष्टीसाठी थँक्यू ज्या महिलांना वाटतं की आपण काही करू शकत नाही त्यांनी खरंच भारती ताईंकडनं प्रेरणा घ्यावी पुन्हा भेटूया नवीन नारी शक्तीसोबत तोपर्यंत नमस्कार प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहा विश्वास ही परंपरा है